नमस्कार, माझं नाव आहे पूजा चौधरी आणि मी अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशनमधून तुमच्यासाठी काही विज्ञानाची ॲक्टिव्हिटीज होऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये माझ्याकडे हे आहे ग्रहणाचं मॉडेल. ग्रहण म्हणजे काय व ते कोणकोणते असतात ते नेमके आज आपण या मॉडेलच्याद्वारे बघणार आहोत. जसं की तुम्हाला इथे काही गोष्टी दिसत असेल, जसं की हा बॉलसारखा आहे ज्याला मी ब्लू रंगाचं शेड्यूल दिलेलं असेल इथे बघू शकता तुम्ही, याला आपण पृथ्वी म्हणू शकतो. त्यानंतर इथे छोटासा मणी लावलेला आहे याला आपण चंद्र म्हणू शकतो, आणि त्याच पद्धतीने इथे लाईट लावलेला आहे याला आपण सूर्य म्हणू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला आपण परिवलन म्हणतो, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीसुद्धा फिरते त्याला आपण परिभ्रमणसुद्धा असं म्हणत असतो. आणि पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते ती फेरी एक फेरी तिला पूर्ण करण्यास तिला साधारणतः 24 तास लागतात, आणि त्याच पद्धतीने ती फिरते सूर्याभोवती ती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तिला 365 दिवस 6 तास लागत असतात. त्याच पद्धतीने आपण असं बघू शकतो की जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते त्याच पद्धतीने हा जो चंद्र आहे तो पृथ्वीभोवती फिरत असतो, आणि पृथ्वीभोवती फिरता फिरता तिच्यासोबत असतो सूर्याभोवतीसुद्धा फिरतो. आता बघा हा चंद्र आपल्याला आणि प्लस पृथ्वीसुद्धा इथे फिरताना दिसती आहे. बघितलं असेल असं फिरता फिरता इथे काय होत असतं की एका कालांतराने या सर्व काय होतात एका लाईनमध्ये येताना तुम्हाला दिसतात. जसं की आता तुम्ही बघितलं असेल या पद्धतीने ते आपल्याला दिसतात, तर यावेळेस आपण काय म्हणत असतो की सूर्यग्रहण झालेलं आहे. का बरं सूर्यग्रहण झालेलं आहे? कारण हा सूर्याचा जो सूर्यप्रकाश आहे या चंद्र मध्यंतरी आल्यामुळे पृथ्वीवरती येऊ शकत नाही, आणि पृथ्वीवरती या भागामध्ये जे लोक राहणारे असतात त्यांना हा सूर्यप्रकाश मिळत नाही दिसत नाही, त्यावेळेस आपण सूर्याला ग्रहण लागलं म्हणजे सूर्यग्रहण झालं असं म्हणत असतो. आणि त्याच पद्धतीने आता फिरत असताना काही कालांतरे काय होत असतं की या पद्धतीने सुद्धा, तर यावेळेस काय होत असतं की सूर्याचा जो सूर्यप्रकाश आहे तो पृथ्वी मध्यंतरी आल्यामुळे चंद्रावरती पडत नाही, चंद्रावरती पडत नाही म्हणजेच यावेळेस आपण चंद्रग्रहण झालं असं सुद्धा म्हणू शकतो. आता बघू शकता तुम्ही की हा चंद्र थोडासा 5 अंश कललेला आहे या पद्धतीने, आडवा थोडासा तिरकस पद्धतीने 5 अंश कललेला आहे. तर जे आपलं सूर्यग्रहण होत असतं ते नेहमी अमावस्येला होत असतं, तर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक अमावस्येला मग सूर्यग्रहण का येत नाही. तर हे बघा आपली जेव्हा पृथ्वी फिरत असते त्यावेळेस ते फिरायला तिला सरळ रेषेमध्ये यावं लागते, आणि जे सूर्यग्रहण असतं ते नेहमी वर्षातून फक्त 2 वेळा होत असतं आणि ते नेहमी सरळ रेषेमध्ये येत नाही. बघू शकता तुम्ही ते थोडासा जो चंद्र आहे खाली जातो कधी वर जातो, याच्यामुळे जे आपलं जे सूर्यग्रहण आहे ते वर्षातून 2 वेळा होत असतं, आणि जे चंद्रग्रहण आहे ते नेहमी पौर्णिमेला होतं आणि ते वर्षातून 5 वेळा. आता जसं सूर्याचं बघितलं त्याच पद्धतीने आपलं हे चंद्रग्रहण सुद्धा आहे, जेव्हा ते सरळ लाईनमध्ये येतात त्यावेळेस चंद्रग्रहण होतं आणि नेहमी पौर्णिमेला होतं असं नाही. तर याचा दैनंदिन वापर काय, तर खगोलीय शास्त्रामध्ये याचा वापर केला जात असतो, त्याच्यानंतर आपण अंधश्रद्धा म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. जसं की अंधश्रद्धामध्ये लोक म्हणतात की नर बळी द्यावं लागेल, वक्र कापावं लागेल, कोंबडा कापावं लागेल, ते या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या ग्रहणांमुळे ते म्हणतात. याच्यामध्ये खग्रास चंद्रग्रहण सुद्धा इन्वॉल्व्ह असतं. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ लाईक आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता. थँक्यू.